नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूमुळे संपूर्ण जगभरामध्ये खळबळ माजली आहे। साहजिकच भारतामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला सुरुवात झाली आहे। देशामध्ये पुन्हा एकदा तिसरी लाट येऊ नये या दृष्टिकोनातून केंद्र शासन, राज्य शासन आणि अगदी ठाणे महानगरपालिका देखील कंबर कसून उभी राहिली आहे। या दृष्टिकोनातून काही नवीन नियमावली देखील आता लागू करण्यात आली आहे। दुकानदार, मॉल कर्मचारी, हॉल कर्मचारी या सगळ्यांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं या नवीन नियमावलीत सांगण्यात आलं आहे। रिक्षा, बस, ट्रेन यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दोन डोस झालेल्यांनाच आता परवानगी दिली जाणार आहे। युनिव्हर्सल पासची सर्वत्र भ्रमंतीसाठी आवश्यकता असणार आहे। त्याचप्रमाणे चित्रपट, नाट्यगृह, मंगल कार्यालय यामध्ये 50% उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे। याबरोबरच शासनाच्या वतीने काही नियम देखील तयार करण्यात आले आहेत। या नियमाच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलो तर सर्वत्र योग्य पद्धतीने मास्क वापरणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी 6 फुटांचं सोशल डिस्टन्सिंग ठेवा, साबण आणि सॅनिटायझरने व्यवस्थित हात स्वच्छ धुवा, योग्य श्वसन स्वच्छता राखा या संदर्भातल्या काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत। शक्यतो गर्दीमध्ये जाऊ नका, गर्दी टाळा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे काही दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली आहे। ज्यांनी कुणी मास्क लावलेला नसेल अशा व्यक्तीला 500 रुपये एवढा दंड आकारण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे जर एखाद्या आस्थापनामध्ये, ऑफिसमध्ये कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर नसेल तर त्या ठिकाणी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल अशी सूचना करण्यात आली आहे। एखाद्या संस्थेने, आस्थापनाने स्वतः कोविड अनुरूप वर्तनाचं किंवा प्रमाण कार्यचालन पद्धतीचं पालन करण्यात कसूर केली तर त्यांना तब्बल 50,000 रुपये एवढा दंड आकारण्यात येईल अशी देखील घोषणा करण्यात आली आहे। बस, टॅक्सीमध्ये अथवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचं आढळून आलं तर कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे सर्व्हिस प्रोव्हाइडला तब्बल 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे। एकंदरीतच ओमायक्रॉनमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र धास्तीचं वातावरण तयार झालं आहे। मात्र आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी अद्यापपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये एकही ओमायक्रॉनचा पेशंट आढळून आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे। तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रामध्ये साऊथ आफ्रिकेमधनं आत्तापर्यंत 1,000 प्रवासी दाखल झाले आहेत अशी माहिती दिली आहे। ठाणे शहरामध्ये देखील 7 प्रवासी असे आहेत जे साऊथ आफ्रिकेवरनं ठाण्यात आले आहेत। यांचा शोध घेण्याचं काम आता सुरू आहे। डोंबिवलीमध्ये साऊथ आफ्रिकेवरनं जो प्रवासी आला होता तो कोविड पॉझिटिव्ह आला आहे। सुदैवाने त्याच्या घरच्यांची देखील चाचणी झाली आहे, मात्र त्यांच्यामध्ये कोविडची टेस्ट निगेटिव्ह आल्याने डोंबिवलीकरांनी काही प्रमाणात कहेना मात्र सुटकेचा निश्वास सोडला असावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी चक्क नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस स्थानकामध्ये शिवसेनेवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी करणारं एक पत्र नौपाडा पोलीस स्थानकाला दिलं आहे। 2017
च्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने ठाणेकर नागरिकांना अनेक आश्वासनं दिली होती. या आश्वासनांमध्ये धरण बांधणं, ठाणे शहरामध्ये 30 एकरमध्ये सेंट्रल पार्क उभारणं, जलवाहतूक सुविधा पुरवणं या आणि अशा प्रकारचे अनेक आश्वासनं दिली होती. मात्र ही आश्वासनं पूर्ण झालेली नाही. एक प्रकारे ही ठाणेकर जनतेची फसवणूक आहे असं असल्याचं सांगत अविनाश जाधव यांनी नौपाडा पोलीस स्थानकात एक पत्र दिलं आहे आणि शिवसेनेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तुमचे रस्ते नाही आहेत नीट, पालकमंत्र्यांना रस्त्यात उतरून थापी घेऊन उभारावं लागलं होतं. असे तुमचे रस्ते, पण तुम्ही समुद्री महामार्ग सुरू करणार, खाडी महामार्ग सुरू करणार, किती खोटं बोलणार. तुमचं क्लस्टर कुठे आहे? क्लस्टर आणणार होतात. शिवसेनेची PhD झाली आहे खोटं बोलण्यावर. एवढी खोटी आश्वासनं मागच्या 10 वर्षात त्यांनी ठाणेकरांना दिली आहेत आणि कोणीही समोर येऊन बोलायला तयार नाही. विरोधक बोलायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. विरोधकाची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना नीट निभावते. एवढं नक्की. शोभा मेडिको फ्लॅट 18% डिस्काउंट ऑन ब्रँडेड मेडिसिन्स. वी आर फर्स्ट इन महाराष्ट्र टू गिव्ह फ्लॅट 18% डिस्काउंट इन रिटेल आउटलेट्स. फ्री होम डिलिव्हरी अक्रॉस थाने, मुलुंड, कलवा, मुंब्रा. फुल्ली फंक्शनल आउटलेट्स. मेडिसिन्स, क्रिटिकल केअर, कॅन्सर मेडिसिन्स, सर्जिकल अँड बॉडी सपोर्ट, इंजेक्शन्स, डायपर्स, OT, ECG, इसेन्शियल्स अँड इन्सुलिन. कॉल शोभा मेडिको 9859861818. शोभा मेडिको. सणासुदीला पकवानाला ढेप आणली गुळाची, पण जीरा किसा फोडा आली वेळ पश्चात्तापाची. पितांबरीने ओळखली चिंता साऱ्या गृहिणींची आणि आणली पावडर खमंग रुची आना गुळाची. असल गोडीची केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ पावडर सर्व दुकानात उपलब्ध. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ऍडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तयार करण्यासाठी 213 कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 असे 527 कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाल्याने या रुग्णालयाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याची आग्रही मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या मागणीचा त्यांनी पाठपुरावा करून आता या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून आता हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी 314 कोटींचा निधी मंजूर होता. मात्र त्यानंतर या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त 213 कोटी रुपयांची गरज होती. काल झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रकमेला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी 900 बेडचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार असून त्यात 200 मॅटर्निटी, 200 सुपर स्पेशालिटी बेड असतील, तर उर्वरित 500 बेड हे सर्वसाधारण बेड असतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या 2 इंडोर खेळपट्ट्या सरावासाठी आता खुल्या झाल्या आहेत. जागतिक तापमानातील बदलामुळे पावसाचं चक्र बदललं आहे, त्यामुळे क्रिकेटच्या सरावात सातत्य राखण्यासाठी इंडोर क्रिकेट महत्त्वपूर्ण ठरलं असल्याचं
प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील यांनी केलं आहे. ठाण्याच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीने तयार केलेल्या 2 इनडोअर खेळपट्ट्यांचं उद्घाटन डॉक्टर विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी, मुंबई क्रिकेट संघटना आणि यजमान संस्थेचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर पाटील यांनी आगामी काळात ऋतुचक्रबद्दल बदल क्रिकेटच्या सरावात अडथळे आणू शकतात. अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष मैदानावर सराव करण्यास मज्जाव होऊ शकतो, त्यामुळे सरावात व्यत्यय न येण्यासाठी इनडोअर खेळपट्ट्या क्रिकेटपटूंसाठी फायदेशीर ठरतील. तर क्रिकेटपटूंना 16 मैदानी आणि 2 इनडोअर खेळपट्ट्या सरावासाठी उपलब्ध करून देणारी स्पोर्टिंग क्लब कमिटी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था असल्याचं यावेळी डॉक्टर राजेश मढवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सर्वप्रथम मी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्षांचे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम हा त्यांनी हाती घेतलेला आहे. 2 इनडोअर नेटचा आजच आत्ताच माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि ही खरं तर खेळाडूंची गरज आहे, कारण कवर्ड विकेट्स आता ठेवणं आवश्यक आहे. वातावरणात जो बदल घडत आहे त्याच्यामुळे पाऊस हा बराच लांबला जातो. म्हणजे पूर्वी जसा पाऊस ऑक्टोबरमध्ये संपायचा जातो, आता नोव्हेंबरपर्यंत पण आपल्या पावसाच्या सरी येतात आणि म्हणून खेळाडूंना इनडोअरमध्ये खेळायची सुविधा जिथे उपलब्ध होतात तर त्याच्यामुळे खूप सर्वांचंच त्याच्या ट्रेनिंगमध्ये त्याचा खूप उपयोग होईल. इनडोअर क्रिकेटमुळे नक्कीच जेव्हा सीझन नसेल तेव्हा आपल्या इथे क्रिकेटर्स जे आहेत त्यांना प्रॅक्टिस करायला संधी उपलब्ध होईल. आणि मला वाटतं काही खंडू राणेकर सरांनंतर ठाण्यातून अजून असं चांगला प्लेअर निर्माण झाला नाही, पण नक्कीच यापुढे ठाण्यातून चांगला क्रिकेटर आपण इंडियाच्या टीमसाठी देऊ. तसंच आपण महिलांचं क्रिकेट सुरू केलं आहे, इथून पण आपण चांगल्या महिला खेळाडू टीमसाठी देऊ. अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ठाण्यात क्रिकेट अकॅडमी सुरू करणार आहे, तर माझ्या मते त्यांनी आम्हाला संधी द्यावी. आम्ही नक्कीच त्यांचं पूर्ण जे आहे क्रिकेट अकॅडमीचं ते स्वप्न पूर्ण करू. भारतीय जनता पार्टी सरकारच्या कृत्रिम महागाईने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं चीन मुश्किल झालं आहे. याच्या विरोधात आज काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं. आज दुपारी 12 पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पदयात्रेची सांगता झाली. ठाणे काँग्रेसच्या वतीने भाजपच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस ठाणे शहर काँग्रेसचे प्रभारी शरद आहेर, चंद्रकांत पाटील, ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राजेश जाधव, भालचंद्र महाडिक, मिलिंद खराडे, धर्मवीर मेहरोल, शेखर पाटील, स्वप्नील कोळी, रवी कोळी, संदीप शिंदे आदी उपस्थित होते. या ठिकाणी 2014 भाजप सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं जे आम्हाला स्वप्न दाखवले, 15 लाख रुपये असेल, महागाई कमी होणार असेल, पेट्रोल डिझेल गॅसचे भाव कमी होणार असतील, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचे भाव कमी होणार असतील, अशा पद्धतीचे मोठे स्वप्न दाखवून 2014 मोदी सरकार सत्तेवर आलं. परंतु आज 2021 काय जनतेची अवस्था आहे? कालचा मिळणारा हा स्वयंपाकाचा गॅस आज काय त्याचे भाव आहे? कालचं पेट्रोल डिझेलचे भाव आज काय आहे? याची जर तुलना केली तर शुद्ध फसवणूक संपूर्ण भारतीय जनतेची आणि महाराष्ट्रातील जनतेची झालेली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना.
मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पालघर येथे कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश द्यावेत. शिफारशीशिवाय मागेल त्याला जात पडताळणीत दाखला देण्यात यावा, यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. श्रमजीवी संघटनेच्या मागणीनुसार जिल्ह्याचं विभाजन करून सरकारने 2014 साली पालघर हा 8 तालुके असलेला आदिवासी बहुल जिल्हा निर्माण केला. दुर्दैवाने पालघरची निर्मिती होऊन देखील तेथील आदिवासींची फरफट थांबलेली नाही. पालघर जिल्ह्याचं मुख्यालय पालघरमध्ये झालं, मात्र 7 वर्षांनी देखील अनेक कार्यालय पालघर येथे कार्यान्वित झालेली नाहीत. पालघर येथे जात पडताळणी कार्यालय तातडीने सुरू करावं. पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने ते कर्तव्यासाठी हजर राहावं अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या. आमची साधी सरळ मागणी आहे की ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून 8 तालुक्यांचा आदिवासी बहुल पालघर जिल्हा 2014 निर्माण केला. 6 वर्षे उलटून गेली, पालघर जिल्हा निर्माण झाला, मग पालघरचं जात पडताळणी कार्यालय स्वतंत्र का नाही अजून? आज पालघरच्या सगळ्या जात पडताळणीचं कामकाज हे ठाण्याच्या कार्यालयातून चालतं. 22 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, त्याचे 15 अधिकारी कार्यरत आहेत. जव्हार, मोखाडा, तलासरे, डहाणू या दुर्गम भागातल्या माझ्या आदिवासी बांधवांना, मग ते निवडणुकीचं काम असू दे, याचं शिक्षणाचं काम असू दे, पडताळणी करण्यासाठी ठाण्याला यावं लागतं. एका फेरीमध्ये जात पडताळणी होत नाही, 10 फेऱ्या माराव्या लागतात. ठाण्या मोखाडा ते ठाणा किंवा तलासरी ते ठाणा 1500-1500 रुपये खर्च करून आदिवासी बांधवांना फरफट करत ठाण्याला यावं लागतं, हे आता सहन केलं जाणार नाही. वर्तनगर परिसरातील साईबाबांच्या मंदिराचा वर्धापन दिवस सोहळा म्हणजे ठाणेकर नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात पर्वणी असते. दरवर्षी साईबाबांच्या या सोहळ्यामध्ये लाखो साईप्रेमी सहभागी होत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोषणाई देखील करण्यात येते आणि साईबाबांच्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो. गेले 2 वर्ष मात्र
कोविडमुळे या ठिकाणी साधेपणाने साईंचा हा उत्सव साजरा होतो आहे। वर्धापन दिनाच्या निमित्ताने साईबाबा मंदिरात काल साई पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कोविडच्या पार्श्वभूमीवर साईनाथ सेवा समितीचे वतीने मंदिर परिसरात साधेपणाने पालखी सोहळा संपन्न झाला। साईनाथ मंदिराचे अध्यक्ष बळीभाई नैबक्कर, कार्याध्यक्ष मंगेश नैबक्कर, मिलिंद नैबक्कर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी यावेळेस गर्दी केली होती, मात्र मंदिर प्रशासनाच्या वतीने कोविडच्या अनुषंगाने काळजी घेण्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।